म्हणायचेच महाराज. फक्त नियम मोडायचा नाही म्हणून तुमचे टाळण मृदंग वाजवायचं नाही, भजन मात्र म्हणायचं असं मला वाटलं म्हणायचं. मेरे मन को भाया मैं तरबूज काट के खाया. खावा तरबूज, मी खाणार म्हणजे खाणार, मी काय करायचं त्याला. मला वाटलंय त्यांनी महाराज भजन करायचं देवाचं मी करणार. तुम्ही ऐकतात ना सगळेजण, म्हणजे संप्रदायाचा नियम आहे असं झालं पाहिजे. तर संप्रदायाचे नियम मातीत घातले महाराज कितीतरी लोकांनी. दाखवू की आधी मी तुम्हाला काय काय करतात संप्रदायाचे नियम त्यांनी. हा, संप्रदायाचे नियम सांगणाऱ्या लोकांनी माझ्या समोर यायचं आणि मला सांगायचं याला संप्रदायाचा नियम म्हणतात. मग मी त्याला यादी दाखवतो कशाला संप्रदाय म्हणतात ते. महत्वाची गोष्ट आहे, काही फुगीरपणा नाही सांगत, महत्वाची गोष्ट सांगतो. लिखित नियम आहेत संप्रदायाचे, ते पाळले पाहिजे. काय नियम आहे माहितीये लिखित नियम? हा, असं म्हणतात कन्या गौ आणि कथेचा विकरा हे नको दाताना घडू देऊ. म्हणजे मुलगी विकायची नाही, गाय विकायची नाही, कथा विकायची नाही. नियम आहेत का संप्रदायाचे? लोक हे पाहतात का? हा, नरस्तुती आणि कथेचं विक्रय हे नको दाताला घडू देऊ. नरस्तुती म्हणजे माणसाची स्तुती. हा, माणसाची स्तुती करणं हे त्यांनी महाराज वर्ज्य आहे संप्रदायामध्ये. लोक माणसाची स्तुती करतात की नाही? कंबर बांधल्यावर अर्धा तास तर लोकांची नावं घेता घेतात जातात महाराज. महत्वाची गोष्ट आहे. अख कीर्तन त्यांनी महाराज असंच होत कशाकरिता? पण हा नियम नाही का संप्रदायाचा? पाळला नाही पाहिजे का? पाळला पाहिजे. हे नियम धाब्यावर बसवते आणि दुसरेच नियम डोक्यात घेऊन त्यांनी लोकांना सांगायला लागले शहाणपणा. कशाला तो शहाणपणा सांगायचा? नियम जर पाळायचे असतील तर लिहिलेले नियम पाळायचे जे साधू संतांनी गाथ्यात लिहून दिले आहेत. काय नियम आहे? अजून नियम सांगतो. परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील. परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. परद्रव्य म्हणजे दुसऱ्याचं धन आणि परनारी म्हणजे दुसऱ्याची स्त्री. याचा दोन्हीचा सुद्धा विटाळ धरला पाहिजे. दुसऱ्याचं धन मातीसारखं वाटलं पाहिजे आणि दुसऱ्याची स्त्री आईसारखी वाटली पाहिजे. हा नियम आहे संप्रदायाचा. किती लोक पाहतात नियम त्यांनी म्हणे फक्त हे त्यांनी दुसरेच भजन म्हणतात, हे वृंदावनातले भजन म्हणतात. अरे भजनच म्हणतोय ना, भजनच म्हणतो ना देवाचं. भजन सहन होत नाही, बाकीचं तुम्हाला काही सहन होतं. तुम्हाला वाटेल हे इथंच म्हणतोय. इंता हजार लोक त्यांनी असतील ना, भंडारा डोंगरावर गेलो होतो आम्ही कथेला आणि तिथं काल्याचं कीर्तन होतं, तिथंही दणकून आणलं महाराज असंच. त्याचं कारण नियम आहे, नियम पाळले पाहिजेत. महत्वाची गोष्ट आहे, हे नियम आहेत, ओरिजिनल नियम आहे. म्हणून हे पाळले पाहिजे. असू द्या एवढ्या आनंदात कशाला आता तडका तडकी करू. नंद करा नंद भयो रे.